नमस्कार, मी वेदश्री तामणे जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. या कार्यक्रमात आपण अनेक विषयांवरती तज्ज्ञांची चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आजचा आपला विषय आहे फोटोग्राफी आणि करिअरच्या संधी, आणि या विषयावरती माहिती द्यायला नितीन सोनावणे सर या शोमध्ये सहभागी झालेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख म्हणजे गेली 25 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि मागील 13 वर्षांपासून द इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रासाठी ते मुख्य वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करतात. याशिवाय ते सर जे जे कला महाविद्यालयात त्यांनी 2 वर्ष फोटोग्राफीचं प्रशिक्षणही दिलंय. सर, आपण चर्चेला सुरुवात करूयात, पण त्याआधी मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आजचा आपला विषय आहे की फोटोग्राफी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा काही शंका असतील की करिअर करायचं झालं तर काय काय वाटा आहेत करिअरच्या, आपण कसं करिअर करू शकतो, बिझनेस कसा सुरू करू शकतो, फोटोग्राफीमध्ये नोकरी कशी मिळवू शकतो, तर या संदर्भात काही शंका किंवा प्रश्न असतील तर मग लगेचच तुमचा फोन उचला आणि 1800-1033-3043 या टोल फ्री क्रमांकावरती आम्हाला संपर्क साधा आणि तुमचे प्रश्न या शोमध्ये विचारा. सर, चर्चेला सुरुवात करूया, पण त्याआधी थोडंसं तुमच्याबद्दल, मी तुमची थोडक्यात तर ओळख करून दिली आहे, पण मला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल की तुमचा हा जो फोटोग्राफीचा प्रवास आहे तो कसा सुरू झाला. सुरुवातीच्या काळामध्ये मी स्लममध्ये राहत होतो कुर्ल्याला, आणि 12वी स्टँडर्डला मी एका क्लासमध्ये जात होतो आणि तिथे माझ्या सरांचे काही फोटो माझ्याकडनं खराब झाले. खूप साधा कॅमेरा मी वापरायचो तेव्हा, आणि त्यानंतर त्यांनी मला थोडंफार रागावून बोलले की येत नसेल काम तर कशाला करावं, आणि मग ते मी खूप मनावर घेतलं आणि मला वाटलं की या क्षेत्रामध्ये काहीतरी शिकायला हवं, आणि मग त्याकरता मी श्रमिक विद्यापीठ धारावी इथे जॉईन झालो आणि तो कोर्स केल्यानंतर मी जे जे स्कूल ऑफ आर्टचा कोर्स केला, 1 वर्षाचा अप्रेंटिस ट्रेनिंग कोर्स. आणि त्यानंतर त्यावेळेस माझे बरेचसे फोटोग्राफर मित्र होते जे प्रेस फोटोग्राफर म्हणून ऑलरेडी काम करत होते, आणि मलाही त्या क्षेत्रामध्ये जायचं होतं. पण सुरुवातीचा काळ खूप गरीब परिस्थितीचा असल्यामुळे किंवा हालाकीचा असल्यामुळे मला माझं इक्विपमेंट घेण्याकरता बराच स्ट्रगल करायला लागला, आणि साधारणतः 94 नंतर मी प्रेस फोटोग्राफीला सुरुवात केली. त्याच्या अगोदर बऱ्याचशा समारंभ फोटोग्राफी मी केलेली आहेत, इव्हेंट फोटोग्राफी मी केलेली आहेत, आणि काही वृत्तपत्रांमधनं मी कामही केलं. त्यावेळेस 2 बजे दोपारमध्ये केलं, कलाकौमुदीमध्ये केलं, राजस्थान पत्रिकामध्ये केलं, आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरिअरमध्ये केलं, मिडडेमध्ये केलं, त्यानंतर बॉम्बे टाईम्सला केलं, टाईम्स ऑफ इंडियाकरता फ्रीलान्स केलं, आणि त्यानंतर मी सेटल झालो तो इकॉनॉमिक टाइम्स पेपर करता, आणि त्या विषयावर काही एक्झिबिशन देखील मी केलं. हे करत असताना मला असं जाणवलं की समाजामध्ये खूपसे प्रश्न आहेत जे आपण आपल्या फोटोग्राफीतनं मांडू शकतो, आणि तो कल घेऊनच मी वेगवेगळे प्रश्न फोटोग्राफीतनं मांडत आलो, आणि जे काय प्रश्न मांडले, जी काय एक्झिबिशन केलं, त्यामध्ये लोकांना त्याद्वारे बरीचशी मदत झालेली आहे. आपल्या लेखणीचा आणि आपल्या कलेचा उपयोग मी समाज कार्याकरता केला, आणि त्याकरता जे काही थोडंफार काम केलं समाजाकरता, त्याकरता मला 3 इंटरनॅशनल प्राइजेस, जपान कंट्रीचे हे 3ही प्राइजेस आहेत, आणि 44 राष्ट्रीय पुरस्कार आहे. पण आत्ता पण जमिनीवर आहे, आणखीन बरंचसं कार्य करायचं आहे, आणि एका आयुष्यामध्ये सगळं करून काहीतरी समाज प्रबोधन करण्याची इच्छा आहे आणि समाजसेवा करण्याची इच्छा आहे, आणि ती मी करतो आहे आत्ताही. आमची रे ऑफ लाईट नावाची एक संघटना आहे ज्याद्वारे आम्ही खूप कमी पैशामध्ये गरीब आणि गरजू मुलांना फोटोग्राफी शिकवतो. एकीकडे खूप आमाप पैसे घेऊन शिकवणाऱ्या संघटना आहे, तेच शिक्षण आम्ही खूप कमी पैशामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच, म्हणजे तुम्ही जे फोटोग्राफीच्या माध्यमातून एक सामाजिक विषयाला हात घातलाय त्याच्यातनं तुम्ही लोकांची मदत करताय, आणि या व्यतिरिक्त तुम्ही काही विद्यार्थ्यांना अतिशय कमी पैशांमध्ये शिकवताय सुद्धा. खरंच हे खूप चांगलं कार्य आहे. आपण आता आपल्या विषयाला हात घालूया, तर फोटोग्राफी म्हणजे काय आणि लेन्सेसचा वापर कसा करावा. तुमच्याकडे काही मी कॅमेरेसुद्धा बघते तुम्ही आणलेले आहेत, त्याच्या मदतीने तुम्ही कसं सांगाल. फोटोग्राफी म्हणजे सांगायचं झालं तर फोटो आणि ग्राफ हे 2 वेगवेगळे शब्द आहे. हा बेसिकली लॅटिन भाषेतनं आलेला शब्द आहे. फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफ म्हणजे आलेख, म्हणजे प्रकाशाच्या साह्याने जो काही आलेख काढला जातो त्याला फोटोग्राफ्स असं म्हणतात किंवा फोटोग्राफी असं म्हणता येईल. आणि लेन्सेसविषयी सांगायचं झालं तर आपण वेगवेगळ्या गोष्टींकरता वेगवेगळ्या लेन्सेस वापरतो. त्यामध्ये हा जो कॅमेरा आहे,
हा साधारणतः 810 फुल फ्रेम कॅमेरा आहे. याविषयी आपण फुल फ्रेमविषयी नंतर पाहूया. आणि याला जी लेन्स लावलेली आहे ती 105 मॅक्रो लेन्स आहे. म्हणजे एकाच वेळेस मी टेलिफोटो पण 105 टेलिफोटोही घेऊ शकतो, एकाच वेळेस मी मॅक्रोही फोटो घेऊ शकतो. यानंतर माझ्यासोबत ही दुसरी लेन्स आहे, ही 1735mm लेन्स आहे, निकॉन कंपनीची लेन्स आहे. आणि यामध्ये मी 17mm वाईड वापरू शकतो, त्याच पद्धतीने 35mm वाईड देखील वापरू शकतो. म्हणजे एखाद्या विस्तीर्ण गोष्टीचं मला छायाचित्रण करायचं झालं तर या लेन्सचा उपयोग करू शकतो. सर्वात जी प्राईम लेन्स आहे ती ही आहे, ही नॉर्मल लेन्स आहे. नॉर्मल लेन्सने मानवी डोळ्याला जसं दिसतं 43 अंशाच्या कोनातनं आपण पाहतो, आपली विजन त्या दर्जाची असते, तर तीच विजन या लेन्सने कव्हर होते. म्हणजे 43 अंशाच्या कोनातनं या नॉर्मल लेन्सने दिसतं. सगळ्यात महत्त्वाची याची गोष्ट की हिच्यामध्ये डेप्थ ऑफ फील्ड खूप कमी केली जाऊ शकते, म्हणजे सुस्पष्टता कमी करून दोघांमध्ये अंतर निर्माण केलं जाऊ शकतो फोटोमध्ये. जर फोटोग्राफीच्या बाबतीत बोलायचंच झालं तर प्रचंड शाखा असतात फोटोग्राफीमध्ये, तर या सगळ्या शाखा आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? हां, फोटोग्राफी म्हणायचं झालं तर आता काय आहे, लोकांनी त्याच्या वेगवेगळ्या शाखा केल्यात. माझं प्रामाणिक असं मत आहे की एकदा तुम्ही बेसिक आणि ॲडव्हान्स फोटोग्राफी शिकलात तर त्याद्वारे तुम्ही पुढच्या शाखा स्वतः डेव्हलप करू शकता किंवा पुढच्या शाखेचा अभ्यास स्वतःही घरी बसल्या करून घेऊ शकता. पण काय झालं आहे, वेगवेगळ्या फील्ड लोकांनी निर्माण केले आणि का तर त्यांचा धंदा चालायला हवा, त्यांचा उपयोग व्हायला हवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांना मिळायला हवे. पण एनिवे आपण त्या शाखांबद्दल बोलूया. हवाई छायाचित्रण असतं, निसर्ग छायाचित्रण असतं ज्याला लँडस्केप फोटोग्राफी म्हणतो, गतिशील छायाचित्रण असतं, स्थापत्य चित्रण असतं ज्याला आर्किटेक्चरल फोटोग्राफी म्हणूया, पाळीव प्राण्यांविषयी छायाचित्रण असतं पेट ॲनिमल ज्याला म्हणूया, प्रसंग चित्रण असतं, सर्जनशील छायाचित्रण असतं ज्याला आर्टिस्टिक म्हणूया, भौगोलिक छायाचित्रण असतं ज्याला स्पेस फोटोग्राफी म्हणूया, त्यानंतर सूक्ष्म छायाचित्रण असतं ज्याला मायक्रो फोटोग्राफी म्हणूया, पत्रकारिता छायाचित्रण असतं ज्याला फोटोजर्नलिझम म्हणूया जे मी करतो आहे, वैद्यकीय छायाचित्रण असतं, वैयक्तिक चित्रण असतं, खेळांच्या छायाचित्रण करता येतं, स्पोर्ट फोटोग्राफी म्हणूया, प्रवास चित्रण करता येतं, ट्रॅव्हल फोटोग्राफी करता येते, वन्यजीवांचं छायाचित्रण असतं, त्यानंतर उत्पादन छायाचित्रण असतं, मॉडेलिंग असते, फॅशन फोटोग्राफी असते, याच्या व्यतिरिक्त न्यूड फोटोग्राफी देखील हल्ली केली जाते. आणि ह्या सगळ्यांमध्ये वेगवेगळे कोर्स लोक राबवतात. पण माझं मत आहे प्रामाणिकपणे की एक बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स केला तर यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला डेव्हलप करू शकता तुम्ही. या शाखांबद्दल आपण अधिक जाणून घेऊया, पण प्रेक्षकांचे सुद्धा फोन येत आहेत. आपण पहिला फोन घेऊया, मयूर मेस्त्री आहेत आपल्यासोबत मुंबईहून. मयूर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो, माझं नाव मयूर मेस्त्री. मी मला विचारायचं होतं की मला सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर करायचं होतं, तर मला काय करता येईल, की ज्याची डिग्री घ्यावी लागेल ते आवश्यक आहे? मी आता BMS करतोय SY ला. अच्छा, त्यांचा सिनेमॅटोग्राफी बद्दलचा प्रश्न आहे. बरं मयूर, यामध्ये हल्ली बराचसा स्कोप आहे, कारण बरेचसे चित्रपट इथे बनवले जातात आणि बऱ्याचशा सिरियल्स देखील इथे होतात. त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रामध्ये खूप स्कोप आहे. याचं स्पेशली शिक्षण FTI जी संघटना आहे तिथे घेतलं जातं. जर FTI मध्ये जर ॲडमिशन नसेल मिळत, कारण तिथे खूप कॉम्पिटिशन असते, तर पुण्यालाच एक इन्स्टिट्यूट आहे विस्की इन्स्टिट्यूट नावाचं. कन्नल सर तुम्हाला तिथे फोटोग्राफी शिकवतील. आणि साधारणतः ते माझ्या माहितीप्रमाणे एक 41 दिवसाचा पूर्ण वेळेचा कोर्स, म्हणजे 10 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही तिथे करू शकता. दुसराही पुण्याला आणखीन 2 इन्स्टिट्यूट आहे. मुंबईमध्ये एखादा इन्स्टिट्यूट माझ्या वाचण्यात आहे, पण माझ्या हिशोबाने कर्नल सरांकडे शिकलेलं बेटर. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर गणपत पाटील आहेत आपल्यासोबत नाशिकहून. गणपत, तुमचा काय प्रश्न आहे? सर, मला सरांना असं विचारायचं होतं. बोला. मीडियाच्या माध्यमातून फोटोग्राफर म्हणून करिअर केलं जाऊ शकतो, पण हा बोला, सरकारी जे काही कार्यालय वगैरे आहे ज्याच्यामध्ये फोटोग्राफीला काय संधी आणि फोटोग्राफीसाठी कॅमेरा कोणता वापरला पाहिजे, त्याची कॉस्ट वगैरे काय असत काय सांगाल ना? फोटोग्राफीसाठी कोणता कॅमेरा वापरला पाहिजे हा एक प्रश्न आहे त्यांचा. आणि त्यांचा प्रश्न आहे की जॉब करता गव्हर्नमेंट खात्यामध्ये काही वॅकन्सीज आहेत का. पहिली गोष्ट सांगतो की फोटोग्राफीसाठी कुठला कॅमेरा वापरावा हे 2 गोष्टीवर अवलंबून आहे.
पहिली गोष्ट, तुम्ही कुठल्या, तुम्हाला कुठल्या पद्धतीची फोटोग्राफी करायची, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे बजेट काय आहे? जर तुम्हाला फक्त फंक्शन फोटोग्राफी करायची असेल, समारंभाचे फोटो काढायचे असतील, तर आता साधारणतः 20-25 हजारामध्ये निकॉनचा किंवा कॅननचा कुठलाही कॅमेरा येतो जो सेमी प्रोफेशनल आहे, DX फॉर्मॅटमध्ये आहे, तो तुम्ही कुठलाही कॅमेरा घेऊ शकता, साधारणतः 5600ही घेऊ शकता, 50,000-1,000 रुपयापर्यंत येईल तो विथ लेन्सेस, तर तो घेऊन तुम्ही फोटोग्राफी करू शकता. तुमचा दुसरा प्रश्न नोकरी संदर्भात आहे, त्याविषयी मी सांगू शकतो. गव्हर्नमेंट खात्यामध्ये साधारणतः खूप कमी लोकांना माहिती असतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याच्यामध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असते. गव्हर्नमेंट शाखामध्ये सगळ्यात महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी मंत्रालयासारख्या ठिकाणी आहे, जिथे आपण पूर्ण वेळ फोटोग्राफर म्हणून कार्य करू शकतो. दुसरी ऑपॉर्च्युनिटी आहे ती मेडिकलमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये फोटोग्राफर कम आर्टिस्ट ठेवून घेतला जातो, आणि तो ते ऑपरेशन्स वगैरे जे काही दिवसभराच्या हे होतात त्याचं शूट करून त्याचं चित्रण केलं जातं. आणखीनही काही शाखा आहेत ज्यामध्ये फोटोग्राफर ठेवला जातो, त्यामध्ये मी सांगू इच्छील की पोलिसांचं जे क्षेत्र आहे, फॉरेन्सिक्स लॅब आहे जिथे फिंगरप्रिंट्स म्हणा किंवा आरोपीची छायाचित्र, तिथेही याच्यात तिथेही तुम्हाला प्राधान्य आहे. आणि त्याच्याही व्यतिरिक्त आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्ही फोटोग्राफर म्हणून राहू शकता. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊयात. बाबासाहेब आपल्या सोबत आहेत बीड वरून. बाबासाहेब, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो मॅडम. हा बोला. मुलं जर शिकवण्यासाठी जर यांचं इन्स्टिट्यूट कुठे आहे? मुलांना शिकवण्यासाठी तुमच्या, तुम्हाला इन्स्टिट्यूटची माहिती हवी आहे? हा, इन्स्टिट्यूटची माहिती पाहिजे. आणि यांचा क्लास कुठे घेते ते? बरं, म्हणजे तुम्ही जे सर क्लासेस घेतात त्याबद्दल विचारायचं आहे का तुम्हाला? तुमच्या क्लासेस बद्दल माहिती सांगाल. बरं, आमची रे ऑफ लाईट नावाची संघटना आहे, आणि गेल्या 2008 पासून आम्ही गरीब आणि गरजू मुलांकरता खूप कमी पैशामध्ये क्लास घेतो. आणि विशेष म्हणजे आम्ही विदाऊट कॅमेरा मुलांना फोटोग्राफी शिकवतो. जो काही संघटनेचा कॅमेरा आहे त्याच्यावर आम्ही तो वापरायला देतो आणि त्याच्यावर आम्ही फोटोग्राफी शिकवतो. याच्यामध्ये आम्ही बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवतो फोटोग्राफीमधल्या. विशेष म्हणजे जर्नलिझम करता आणि बाकीच्या गोष्टींकरता फोटोग्राफीचं ग्रामर आवश्यक असतं, ते ग्रामर देखील आम्ही शिकवतो. प्रॅक्टिकलमध्ये आम्ही टेबल टॉप्स, मॉडेलिंग, आउटिंग ह्या गोष्टी पूर्ण वेळ शिकवतो. आणि आमचे क्लास माटुंगा सेंट्रलला चालतात आणि खूपच कमी पैशामध्ये, बाकीच्या व्यतिरिक्त आम्ही खूप कमी पैशामध्ये हे क्लासेस घेतो. आपण प्रश्नांच्या आधी शाखांबद्दल बोलत होतो, तर सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर फोटोग्राफीच्या कुठल्या शाखांमध्ये जास्त मागणी आहे करिअरच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर? बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिली तर इव्हेंट रोज होत असतात, एवढ्या डेली इव्हेंट होतात, म्हणजे लग्न समारंभ म्हणा, बारसं म्हणा, किंवा कल्चरल प्रोग्राम म्हणा, किंवा वेगवेगळे शोज म्हणा, त्याच्यामध्ये फॅशन शो म्हणा, त्याच्यामध्ये ग्लॅमर म्हणा, किंवा आणखीन बरेचसे शोज होतात. तर यामध्ये इव्हेंट फोटोग्राफर म्हणून खूप मागणी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तिथे तुम्ही स्वतःचा बिझनेस स्थापित करू शकता आणि घर बसल्या बराचसा पैसा कमवू शकता. यामध्ये थोडीशी तुम्हाला बोलण्याची कला अवगत असली पाहिजे, लोकांशी संपर्क साधण्याची कला अवगत असली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त फॅशन फोटोग्राफी आहे, प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे, परत तुमची मॅगझिनकरता, बरेचशा वृत्तपत्रांकरता, डेली पेपरकरता बरेचसे फ्रीलान्स फोटोग्राफर घेतले जातात. त्याच्याही मध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, एकाच वेळेस अनेक पेपरांकरता काम करू शकता फ्रीलान्सर म्हणून. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर प्रदीप गायकवाड आहेत आपल्या सोबत पुण्याहून. प्रदीप, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार. नमस्कार. माझा मुलगा आता 10वी पास झालेला आहे. बरं, तर त्याला पुढे फोटोग्राफी मध्ये करिअर करायचं आहे, तर सरांकडनं मला मार्गदर्शन हवं आहे. ह्यांनी आता विचारलं तर फोटोग्राफीच्या दृष्टीने आपण बघितलं गेलं तर फोटोग्राफी ही एक कला आहे, तर त्याच्यासाठी खरंच एखादी पदवी आपल्याकडे असणं गरजेचं आहे का? बरोबर, तुम्ही म्हणालात फोटोग्राफी ही कला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फोटोग्राफी शिकण्याकरता कुठल्याही शिक्षणाची आट नाही आहे. आणि फोटो असा आहे की जो अनाडी व्यक्तीलाही कळतो, हायली क्वालिफाईडलाही कळतो, आणि 8वी-10वी पासवाल्यालाही कळतो. तर फोटो हे माध्यमच इतर माध्यमांपेक्षा खूप मोठं आहे.
अच्छा, म्हणजे आणि जर त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना दहावीनंतर करायचं आहे तर त्या दृष्टीने काय मार्गदर्शन? हो, काही हरकत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी सांगायचं राहिलं की माझ्याकडे मराठीमध्ये फोटोग्राफी शिकवली जाते, जेणेकरून सातवी आठवी पासवाला विद्यार्थी जरी असेल किंवा कॅन्डिडेट जरी असेल किंवा ज्याला कलेची आवड आहे, ज्याला फोटोग्राफीची आवड आहे, तोही माझ्याकडे फोटोग्राफी शिकू शकतो. बरं, आणि जर आपण नोकरीच्या दृष्टीने विचार केला, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सरकारी नोकरीबद्दल सांगितलं, त्या व्यतिरिक्त अजून नोकरीचे काय काय पर्याय आहेत? त्या व्यतिरिक्त नोकरीचे पर्याय जर्नलिझममध्ये आहेत, ज्याला फुल टाईम नोकरी करू शकतो, जिथे फुल टाईम सॅलरी पेड हे एम्प्लॉई राहू शकतो, पण ती बाजू थोडीशी अवघड आहे. त्यामध्ये खूप तुम्हाला पेशन्स असायला लागतात, वेळ तुम्हाला खूप द्यायला लागतो, तुमचं काम दाखवायला लागतं, तुमचा पोर्टफोलिओ दाखवायला लागतो, आणि खूप अडथळे येतात. म्हणजे रात्री अपरात्री तुम्हाला उठून कामाला जायला लागतं, बरेचसे 24 तास मीडियाच्या सान्निध्यात राहायला लागतं किंवा पेपरच्या सान्निध्यात राहायला लागतं, आणि थोडंसं कठीण आहे. बरं, आपण पुढचा प्रश्न घेऊयात. अभय आहेत आपल्यासोबत सिंधुदुर्गहून. अभय, तुमचा काय प्रश्न आहे? हा सर, नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. जे पावसाळ्यात जे कॅमेऱ्याबद्दल जरा खूप प्रॉब्लेम यायला लागलाय, त्याबद्दल जरा सोल्युशन आहोत सरांकडून. बरोबर, खरंय, पावसाळा सुरू झालाय आणि अशा याच्यात आपण कशी काळजी घेतली पाहिजे आपल्या कॅमेऱ्याची? चांगला प्रश्न आहे. आत्ताचा रिलेटेड प्रश्न आहे हा. पावसाळ्यामध्ये पहिली गोष्ट की तुमच्या कॅमेऱ्याला खूप मॉइश्चर येतं, खूप आर्द्रता तो हे करतो, ग्लास असल्यामुळे खेचून घेतो. तर एक सिलिका जेलचं पॅकेट तुमच्या बॅगेमध्ये ठेवायचं पावसाळ्यामध्ये, जेणेकरून सिलिका जेल सगळी आर्द्रता खेचून घेईल. आणि दुसरी गोष्ट, एक क्लॉथ येतो किंवा साधा बनियान जरी असेल किंवा कॉटनचा कुठलाही क्लॉथ असेल, तर तुम्ही तो ठेवायचा बॅगेमध्ये. आणि जेव्हा जेव्हा भिंगांवर तुम्हाला लेन्सवर जेव्हा मॉइश्चर आलेलं दिसेल, तेव्हा तो स्वच्छ करून घ्यायचा कॉटनने, जेणेकरून तुमचा फोटो हे नाही येणार, फेड नाही होणार आहे किंवा तुमचा फोटो लाईट नाही होणार आहे. तर ही गोष्ट करायला हवी. जर तुमच्याकडे चांगला बजेट असेल तर तुम्ही ड्राय कॅबिनेट घ्यायला हरकत नाही. ड्राय कॅबिनेट जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये तुमचे कॅमेरा आणि लेन्सेस ठेवू शकता. आणि जर तुमच्या लेन्सला फंगस ऑलरेडी थोडेफार पकडले असतील किंवा थोडं पाणी त्याच्यामध्ये गेलेलं असेल, तर जे काही ज्या दिवशी ऊन पडेल पावसा थोडासा संपल्यानंतर, त्या उन्हामध्ये थोड्या वेळ लेन्स जर ठेवली दिवसभरामध्ये, कॅमेरा आणि लेन्स एक अर्धा एक तास ठेवलीत, तरी ते बाष्प त्याच्यातलं निघून जातं आणि ती लेन्स परत तुम्ही त्याच दर्जाने यूज करू शकता. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर प्रवीण खराटे आपल्या सोबत कराडहून. प्रवीण, काय प्रश्न आहे? सर नमस्कार. नमस्कार. मॅडम, मी ट्रेकिंगचे खूप आवड आहे मला. मी ट्रेकिंगला डोंगर दऱ्यावरती असे फिरत असतो. आम्हाला आउटडोरला कॅमेराचा कोणता युज करायचा सरांना विचारायचं होतं. आउटडोर साठी कुठला कॅमेरा युज करायचा? ट्रेकिंग आवड आहे म्हणजे तुम्ही नेचर फोटोग्राफी करता बऱ्याचदा, बरोबर आहे? त्यामध्ये किल्ले वगैरे आम्ही बऱ्याचदा नेचर फोटोग्राफी करता. बघा, कॅमेरा कुठलाही तुम्ही वापरू शकता, ती काय मोठी गोष्ट नाही. बेसिकली तुम्हाला फुल फ्रेम जर कॅमेरा असेल तर चांगली गोष्ट आहे, पण फुल फ्रेमचा बजेट 1-1.5 लाखाच्या पुढे. जर तेवढा नसेल तर DX क्रॉप फॉर्मॅटचा कॅमेरा घ्या, क्रॉप सेन्सर असलेला कॅमेरा, DX फॉर्मॅटचा कॅमेरा घ्या आणि तो तुम्ही वापरू शकता. पण त्याला लेन्सेस ह्या तुमच्याकडे वाईड असाव्यात, विस्तीर्ण लेन्सेस असाव्यात. उदाहरणार्थ 17-35 तुमच्याकडे असावे, उदाहरणार्थ 14 mm लेन्सेस तुमच्याकडे असावी. या वाईड अँगलच्या लेन्सेस तुम्ही कॅरी करायला हवा. कॅमेरा कुठलाही असला तरी चालेल. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर संजय आहेत पुण्याहून. संजय, तुमचा काय प्रश्न आहे? काही कारणास्तव संजय यांच्याशी संपर्क होत नाही आता. आपण नोकरीच्या दृष्टीने जाणून घेतलं, जर व्यवसायाच्या दृष्टीने फोटोग्राफी करिअर म्हणून निवडायचं असेल तर मग त्याच्यासाठी कशा संधी आहेत? आता प्रत्येक क्षेत्र घ्या तुम्ही. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये फोटो हा वापरला जातो. तर बाकीच्या कलेपेक्षा या कलेमध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे व्यवसायाच्या दृष्टीने. उदाहरणार्थ सांगितल्याप्रमाणे ग्लॅमरमध्ये तुम्ही करू शकता, फॅशनमध्ये करू शकता, तुम्ही इव्हेंटमध्ये करू शकता. आणि एक लग्न समारंभाचं उदाहरण घेऊया. लग्न समारंभावर एवढे लग्न होतात म्हणजे त्या सीझनमध्ये, तर त्यामध्ये प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, तुमचे कॅन्डिड फोटोग्राफी, त्यानंतर बारसं,
अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये घडत असतात आणि ते तुम्ही 3 ते 4 महिने व्यवस्थित तुमच्या ऑर्डर केल्यात तरी तुम्ही वर्षभर त्याच्यावर सर्व्हाइव्ह करू शकता, इतक्यावर इव्हन सेकंड इयर पण सर्व्हाइव्ह करू शकता, एवढे पैसे तुम्ही त्यातनं कमवू शकता. खरंच खूप छान तुम्ही माहिती दिली. भरपूर फोन येत आहेत आपल्याला, भरपूर प्रश्न आहेत, पण कुठेतरी वेळेअभावी आज इथे थांबायला लागतंय. तुम्ही आम्हाला आज वेळ दिला तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली आज इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत रहा जय महाराष्ट्र.